आप देख रहे हैं कारण न्यूज मैं हूं जिया यादव स्वच्छता ही सेवा अभियान को सफल बनाना है इसके तहत राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती से पहले स्वच्छता के लिए एक तारीख एक घंटे की गतिविधि लागू की जानी है इस गतिविधि को स्वच्छता आंदोलन का रूप देना है हर किसी को अपना एक घंटा सफाई के लिए देना चाहिए एक अक्टूबर को स्वच्छता ही सेवा अभियान के तहत लागू किया जाए नमस्कार अपन सर्व स्वच्छता के महत्व जानता स्वच्छता हा आपल्या सर्वांच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे सगळ्यांच्या आयुष्यात त्यांना अनन्यसाधारण असे स्थान आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून अनेक थोर राष्ट्रपुरुष साधू संतांनी स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिलेत याच अनुषंगाने आज मी आपल्या सर्वांना स्वच्छतेबाबत आवाहन करत आहे आपल्या सर्वांना स्वच्छता पंधरवडा स्वच्छता सेवा हे अभियान यशस्वी करायचं आहे या अंतर्गत आपल्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवार एक ऑक्टोबरला स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास हा उपक्रम राबवायचा आहे या उपक्रमाला स्वच्छता लोक चळवळीचे रूप द्यायचे आहे त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आपले कुटुंबीय किंवा सहकारी जिथे कुठे असाल तिथे आपण स्वच्छता मोहीम राबवून या अभियानामध्ये योगदान द्यायचं आहे मी या अभियानासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देतो त्यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान दोन चा शुभारंभ केला त्यातून आपण महाराष्ट्र कचरा मुक्त आणि स्वच्छ असावा असे ध्येय घेऊन आता वाटचाल करत आहोत आपल्या महाराष्ट्राला परिसराची स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयीचा मंत्र अनेक थोरा मोठ्यांनी दिला आहे संत गाडगे बाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे आपापल्या परिसरात महापालिका नगरपालिका नगरपंचायत तसेच गावागावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहीम राबवायची आहे साचलेला कचरा राडा रोडा डेब्रीज आहे आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था महसूल आणि जिल्हा प्रशासनातील आमचे सर्व सहकारी सज्ज राहतील या उपक्रमात एक ऑक्टोबरला गावात शहरात प्रत्येक वार्डात प्रत्येक क्षेत्रात सकाळी दहा वाजेपासून या मोहिमेची सुरुवात होईल अभियानात सफाई मित्र ही सहभागी होतील काही ठिकाणी सुरक्षा शिबिरं आयोजित केली जातील ज्यातून स्वच्छतेची गरज त्यांचे फायदे महत्व पटवून दिले जाईल खरं तर एक तासाचं हे अभियान प्रतिकात्मक आहे यातून नागरिकांना श्रमदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे स्वच्छता ही सवय आहे आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगीकारायची आहे त्याला संस्काराचे रूप आहे या अभियानानंतर आपल्याला पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची मला खात्री आहे की एक ऑक्टोबरचा उक्ट, हा एक तास हा उपक्रम आपण निश्चितच यशस्वी कराल हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्याल चला, चला महाराष्ट्र कचरामुक्त करूया स्वच्छ सुंदर करूया आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया स्वच्छतेचा जागर घालूया या प्रयत्नांसाठी सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र